नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव आपले या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये स्वागत करतो. मी आजच्या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये तुम्हाला 4x2 डी सी वॉल न्यूमॅटिक शिकवणार आहे. तर आपण पाहूया 4x2 डी सी वॉल न्यूमॅटिक. तर चला आपण सुरुवात करूया या 4x2 डी सी वॉल न्यूमॅटिकची. ही वॉल बॉडी आहे. वॉल बॉडीमध्ये इथं आतमध्ये दोन कॅव्हिटीज आहेत. त्या कॅव्हिटीमध्ये हे दोन सीप आणि हे दोन पॉपेट आहे. त्याच्यानंतर इथे वर एक पुश बटन आहे. इथे एक स्प्रिंग आहे. इथे आणि इथे दोन स्प्रिंग आहेत. आणि हे दोन जे आतमधल्या कॅव्हिटी आहेत ह्या काय केलेल्या आहेत, इंटर कनेक्शननी कनेक्ट केलेल्या आहेत. ही कॅव्हिटी इथे ओपन होती आणि ही कॅव्हिटी या साईडला ओपन होती आहे. ठीक आहे. आताची ही जी कंडिशन आहे, या कंडिशनमध्ये आपल्याला जसं 4x2 डी सी वॉलचं सिम्बॉल माहित आहे तुम्हाला, 4x2 डी सी वॉलच्या सिम्बॉलमध्ये फर्स्ट कंडिशन आहे पी टू ए अँड सेकंड इज बी टू आर. ही कंडिशन काय केलेली आहे आपण इथे अचीव केलेली आहे. ही कशी केली आहे बघूया आपण. ही नॉर्मल पोझिशन आहे याची. याची एक नॉर्मल पोझिशन असणार आणि एक ऍक्च्युएटेड पोझिशन असणार आहे. ऍक्च्युएटेड पोझिशन मध्ये तुम्हाला काय करायचंय, हा जो पुश बटन आहे याला काय करायचंय, प्रेस करायचंय. प्रेस केल्यानंतर तुम्हाला सेकंड पोझिशन अटेंड होते. या पोझिशन मध्ये आपण ही जी नॉर्मल पोझिशन आहे, ही जी नॉर्मल पोझिशन आहे, या कंडिशन मध्ये काय होतं ते पाहूया. आता जसं न्यूमॅटिक आहे, इकडे कॉम्प्रेसरचा सप्लाय असणार आहे. एअर या साईडने येईल. या साईडने आल्यानंतर या हा जो तुमचा सीट आहे, या सीटच्या कॅव्हिटी मधून ती काय होतीये, या डायरेक्शनला जाते. या डायरेक्शन ती ए कडे जाते. ठीक आहे. या इथून ती ए कडे जाते. पण तीच एअर काय होते, या डायरेक्शनला जाऊ शकते का ती, नाही. कारण की इथे काय झालेलं आहे, तुमच्या या सीटने ती काय केलेले, ब्लॉक केलेले. त्याच कंडिशनला इकडे बी कडून एअर या तुमच्या सीटच्या कॅव्हिटी मधून इकडे कुठे कुणीकडे जाते, ती आर कडे जाते. ती एअर या साईडला जाऊ शकते का, नाही. कारण की ती काय केलेली आहे, इथे ब्लॉक केलेली आहे. आता ही नॉर्मल पोझिशन आहे. जोपर्यंत तुम्ही वरून पुश बटन प्रेस करत नाही तोपर्यंत एअर पी कडून ए कडे जाणार आणि बी कडून आर कडे जाणार. जेव्हा मी हा पुश बटनला मी प्रेस करेल तेव्हा हे दोन जे तुमचे पॉपेट्स आहेत, हे पॉपेट्स काय जातील, खाली जातील. खाली गेल्यानंतर काय करतील, या सीटला ते काय करतील, कॉम्प्रेस करतील. या स्प्रिंगच्या अगेन्स्ट ते काय करतील, कॉम्प्रेस करतील. ही पोझिशन आपल्याला नेक्स्ट स्टेप मध्ये बघायची आहे की हे जेव्हा दोन पॉपेट्स खाली येतात आणि ह्या तुमच्या सीटला खाली घेऊन जातील तेव्हा काय होईल, एअर पी कडून बी कडे जाईल आणि एअर ए कडून आर कडे जाईल. ही पोझिशनची डायग्राम मी आता ड्रॉ करतो. आता ही सेकंड पोझिशनची डायग्राम आहे. या सेकंड पोझिशनच्या डायग्राम मध्ये मी पुश बटन प्रेस केल्यानंतर काय होतंय हे मी दाखवलेलं आहे. हे जे तुमचे पॉपेट्स आहेत हे काय झाले, खाली आले. खाली आल्यानंतर त्या तुमच्या सीटला ते काय केलं, खाली घेऊन गेलेले. आता खाली घेऊन गेल्यानंतर काय होतंय बघू. आपण कॉम्प्रेसरकडनं सप्लाय येतोय तुमच्या या कॅव्हिटी मधून तो सप्लाय वर जातोय. पण तुमच्या या पॉपेटमुळे तो वर जाऊ शकतोय का, नाहीये. मग आता या एअरला जाण्यासाठी या तुमची जी इंटरनल कॅव्हिटी आहे, या इंटरनल कॅव्हिटी मधून काय काय पॅसेज आहे, ती एअर काय होईल पी कडून या इंटरनल कॅव्हिटी मधून ती काय होईल तुमच्या बी डायरेक्शनला जाईल. म्हणजे आता पी कडची एअर कुठे जाते, बी कडे. फर्स्ट कंडिशनला पी कडची एअर ए कडे जात होती. आता पी कडची एअर बी कडे जाते तर ए कडची जी एअर आहे, म्हणजे तुमच्या सिलेंडरच्या एका साईडची जी एअर आहे ती काय कुठे होईल, पी ए कडून ती एअर या कॅव्हिटीमधून इकडच्या डायरेक्शन मधून ती काय होईल, आर कडे जाईल. ही झाली सेकंड पोझिशन. मग आत्ताच्या कंडिशनचा जर सिम्बॉल काढायचा तर एअर गोज पी टू बी अँड एअर कम्स ए टू आर. हा झाला तुमचा सी टाईप पॉपेट टाईप 4x2 न्यूमॅटिक डीसी वॉल्व. फर्स्ट कंडिशनमध्ये हे करायचं आणि सेकंड कंडिशनमध्ये एक्झाममध्ये जर 4 मार्क्सला हा क्वेश्चन आला तर एक कंडिशन कोणतीही काढा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या दोन पोझिशन एक्सप्लेन करू शकता आणि शेवटी सिम्बॉल काढायला विसरायचं नाही. धन्यवाद.